फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू, पॉइंट कहाँ है आई प्लस टू जे प्लस थ्री के एंड परपेंडिकुलर टू द वेक्टर्स कहाँ है आई प्लस जे प्लस के एंड टू आई माइनस जे प्लस के करायचं काय आपल्याला गिवन गेलाचा आहे ठीक आहे. लेट व्हॅल्यू कोण कोणती आपल्या पाहिजे लेट ए वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टरची व्हॅल्यू कोणती आहे जल्दी आय प्लस आय कॅप प्लस टू जे कॅप प्लस थ्री के ठीक आहे. हे झाली काय जी ए ची. आता काय पाहिजे आपल्याला बी ची. आता बी वेक्टर इज इक्वल टू कोणती आहे आय आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप नंतर काय सी वेक्टर इज इक्वल टू टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप हे झाली व्हॅल्यू ठीक आहे. गिवन व्हॅल्यू पाहिजे आपल्याला कोणती बी इंटू सी सी. आता काय लिहायचं गिवन व्हॅल्यू. गिवन व्हॅल्यू ऑफ बी वेक्टर मल्टीप्लाइंग बाय सी वेक्टर ठीक आहे. खाली पाहिजे कोणती आता वी हॅव कोणती व्हॅल्यू पाहिजे बी वेक्टर इंटू सी वेक्टर. आधी काय करायचं बी वेक्टरची व्हॅल्यू आणि सी वेक्टरची व्हॅल्यू दोन्ही पण खाली लिहून टाकायचे ठीक आहे. आता काय करू आपण बी वेक्टर इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप नंतर कोणती आहे सी वेक्टर इज इक्वल टू टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप हे झाला दोन्ही व्हॅल्यू कोणची बी आणि सी वेक्टरची. आता काय करायचं आहे बी वेक्टर इंटू सी वेक्टर करायचं आहे. काय लिहायचं मग लेट अ मॅट्रिक्स फ्रॉम ठीक आहे. काय केलं आपण बी वेक्टर इंटू सी वेक्टर. आता बी वेक्टर इंटू सी वेक्टर केलं अटॅच काय आहे आय जे के ठीक आहे. आय जे के काय केलं आपण वरती लिहून घेतला आय कॅप जे कॅप आणि के कॅप ठीक आहे. आयच्या समोर व्हॅल्यू आहे का बीच्या ह्याच्यात नाही आहे म्हणजे समोर व्हॅल्यू नाही म्हणजे काय आहे वन आहे या इकडे पण वन आहे आणि इथं पण वन आहे ठीक आहे. समोर काय नाही म्हणजे वन आहे मग ती व्हॅल्यू काय झाली वन वन. पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल निगेटिव्ह आलेला वन ठीक आहे. इथे काय आहे सी वेक्टर. सी वेक्टरच्या समोर व्हॅल्यू आहे इथे किती आहे टू आहे. मायनस जे आहे जेच्या समोर काय नाही म्हणजे वन आहे म्हणजे मायनस वन. इथे काय के आहे प्लस याच्या समोर काय नाही म्हणजे वन आहे ठीक आहे. मग व्हॅल्यू काय लिहू आपण टू मायनस वन इथे किती आहे वन हे झाली आपली व्हॅल्यू कशा मॅट्रिकच्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला व्हॅल्यू सॉल्व करायची आहे. व्हॅल्यू सॉल्व करायची आहे म्हणजे काय पहिले आय ची घ्यायची समजलं. पहिले आय लिहून घ्यायचा. पहिले लिहिलं आपण आय गॅप ठीक आहे. आय गॅप लिहिलं याचं काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं आता समजा आयचा कॉलम सोडून द्यायचा टोटल आणि दोन्ही कॉलम घ्यायचे समजलं. पहा इथे किती आहे वन इंटू वन 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 इंटू वन वन मायनसचा चार्ज आहे ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला काय आपला ए मायनस बी समजलं. आणि दुसरा जर फॉर्म वापरायचा राहिला तर ए मायनस बी प्लस सी हे झाले दोन फॉर्म. आता बा आय घेतला आपण वन इंटू वन घेतला पहिले पहिले घेतला वन इंटू वन ठीक आहे. वन इंटू वन काय झाला वन मायनस नंतर काय पाहिजे आपल्याला हे वन इंटू वन झाला वन मायनस वन ठीक आहे. वन मायनस